रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागा आणि आयशा ही तिच्या आईकडे येत म्हणते की मम्मा ती श्वेता आपल्या घरी सारखी सारखी काय येते मला आवडत नाही तेव्हा आयशाची आई म्हणते की आता ती आपल्या घरी येणार नाही मी त्याला चांगलं खडसावलं आयशा म्हणते की ती श्वेता विचित्र आहे मला तिची भीती वाटते ती मला आणि कार्तिकला वेगळं करीन आयशा म्हणते मी एक काम करते कार्तिकशीच बोलते कार्तिक श्वेताला बरोबर समजावी तर आयशा म्हणते की पण कार्तिक कुठे आणि आयशा कार्तिकला फोन लावू लागते तेव्हा आयशा म्हणते की पण कार्तिकचा फोनही लागत नाहीये आयशा म्हणते मी एक काम करते कार्तिकला शोधून आणते तर आयशाची आई म्हणते तू जाऊ नको मी जाते आयशा म्हणते की तू कशाला जातेस ती श्वेता काही ऐकणार नाही मलाच जावे लागे इकडे आर्यन हा आयशाच्या डॉक्टरांची भेट घेतो आणि म्हणतो की हे बघा मीच आयशाचा गॅरेंटेड आहे आणि आयशा मावशीला आतापर्यंत मीच इथे घेऊन ट्रीटमेंट करत होतो तेव्हा तिची फॅमिलीच मी आहे म्हणून तुमच्या इकडे आयशा मावशीची विचारपूस करण्यासाठी जे लोक येतील ना त्यांना सर्व खरी, खरी उत्तरे द्या तेव्हा डॉक्टर हे तयार होतात तर इकडे दीपा आणि दीपिका त्यांच्या कारमधून हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा दीपा म्हणते की दीपिका आपण इथे खरं आलोय पण आपल्याला ते डॉक्टर खरं सांगतील हे कशावरून तर दीपिका म्हणते की आई तू काही काळजी करू नकोस तेव्हा दीपिका ही दीपाला समजावते आणि म्हणते की आपल्याला डॉक्टर खरं सांगतील तू काही काळजी करू नकोस त्यानंतर इकडे दी आर्यन हा दीपिकाच्या मोबाईलवर मेसेज करतो आणि तो, तो डॉक्टरांना भेटून सगळं काही डॉक्टर खरं सांगणार असल्याचे दीपिकाला सांगतो तेव्हा दीपा म्हणते की काय झालं ग दीपिका दीपिका म्हणते काही नाही आणि दोघीही आतमध्ये जाऊ लागतात तर इकडे आयशाची आई आर्यनला फोन करते आणि सांगते की अरे आयशा घरातून पळाली तेव्हा आर्यनला मोठा धक्का बसतो तर घडलेली सर्व हकीकत आता आयशाची आई आर्यनला सांगते आर्यन म्हणतो की असं कसं गेली आणि कुठं गेली तर आयशाची आई म्हणते ती कार्तिकला शोधायला गेली आर्यन म्हणतो की तू थांबवायचंस ना तू कशाला जाऊ दिलं तर आयशाची आई म्हणते की अरे ती माझा ऐकते का तू बघतोयस ना आशियाची आई म्हणते की मला वाटतंय वा ती कार्तिकला शोधायला नक्कीच त्याच्या घरी गेली असणार आणि जर ती तिथे गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल मला खूप भीती वाटते तेव्हा प्लीज आर्यन तू तिथे जा असे आशियाची आई आर्यनला सांगते आदित्य हा त्याचे आवरून बाहेर जाऊ लागतो तेवढ्यात कार्तिक तिथे येत म्हणतो की आदित्य बाहेर चालला का आणि तुला थोडा वेळ आहे का मला बोलायचं होतं तर आदित्य म्हणतो काय तर कार्तिक म्हणतो की आता तुझ्या दादा सोबत बोलायला तुला कारण द्यावे लागणार का आदित्य म्हणतो की दादा तुला काय बोलायचं ते मला माहित आहे तेव्हा सरळ सरळ काय बोलायचं ते सांग म्हणतो की मला कळलंय तू घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला तर आदित्य म्हणतो हो आणि हा माझा फायनल निर्णय आहे तेव्हा प्लीज तू मला कन्व्हिन्स करू नकोस कार्तिक म्हणतो की ठीक आहे तू हा डिसिजन घेतला पण एकदा तरी तू विचारायचंस ना तेव्हा आदित्य म्हणतो की तुला चांगलंच माहीत आहे मी हा डिसिजन का घेतलाय कार्तिक म्हणतो का घेतलास तू एवढा मोठा डिसिजन तर आदित्य म्हणतो की आता सर्व माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलय आदित्य म्हणतो की घरात कुठली जरी महत्वाची गोष्ट घडली तरी आम्हाला ती कळत नाही आणि नंतर कळते आदित्य म्हणतो की या घरात आम्हाला काडीची किंमत नाही आणि या घरात काही जरी झालं तरी ब्लेम फक्त माझ्या श्वेतावरच येतो तेव्हा कार्तिक हा आदित्यकडे बघतो तर कार्तिक म्हणतो की दीपा आणि मी काय थोडं सहन केलं का के मी ज्यावेळेस चौथा वर्षे वर्ष होतो त्यावेळेस दीपा ही तुमच्या सर्वांमध्ये एकटी पडली होती तेव्हा आदित्य ते म्हणतो की ते सर्व तुमच्या नशिबाने झालं तर तेवढ्यात पाठीमागून सौंदर्यात ते, ते आदित्य ते। ते म्हणतो की ही सर्व तुमची चूक आहे आमची काही चूक नाही त्यामुळे याची कंपॅरिझन आता होऊ शकत नाही आदित्य म्हणतो की त्यामुळे मी ह्या घरातून जाणारच आहे आणि हा माझा फायनल निर्णय आहे ते ऐकून कार्तिकच्या डोळ्यात पाणी येते आणि कार्तिक आदित्यला म्हणतो की आदित्य हे बघ घरात भांडणं होतास त्यामुळे असं घर सोडून जातं का तू पुन्हा एकदा विचार कर आदित्य कार्तिक म्हणतो की आपण आतापर्यंतचे सर्व आयुष्य या घरात जगलो या घरात आपण भांडणी राग आनंद सर्व काही व्यक्त केलाय कार्तिक म्हणतो त्यावेळेचे क्षण किती सुंदर होते आणि ते का होते तुला माहित होतं का कारण त्यावेळी आपण सर्वजण एकत्र होतो कार्तिक म्हणतो की जर तू हे घर सोडून गेला तर या घरात खूप मोठी पोकळी निर्माण होईल कधीही भरून न निघणारी तेव्हा कार्तिक म्हणतो की तुला काय हवंय प्लीज तू इथे थांब या घराचे दोन तुकडे होऊ नये म्हणून तेव्हा आदित्य हा कार्तिककडे बघू लागतो तेवढ्यात पाठीमागून इमोशनल ब्लॅकमेल असे म्हणत श्वेता तिथे येते आणि म्हणते की काही जरी झालं तर आधी तू तु तुझा तु निर्णय बदलायचा नाहीयेस पुढे सौंदर्या म्हणते की ते दोघे बोलतात तर तू मध्ये बोलू नकोस तर श्वेता म्हणते तुम्हीसुद्धा मग मध्ये बोलू नका मी कसं वागायचं ना ते तुम्हाला शिकू नकोस असे सौंदर्या श्वेताला बोलते तेव्हा श्वेता म्हणते की माझंसुद्धा एक्झॅक्टली हेच म्हणणं आहे या घरात कसं वागायचं आणि कसं जरी वागलं ना तरीसुद्धा माझ्यावरच ब्लेम येतोय श्वेता म्हणते की मी सुद्धा सर्व सहन केलं पण आता यापुढे नाही आणि म्हणते की आधीच जर तुला या घरात राहायचं असेल तर राहा पण मी या घरात अजिबात राहणार नाही तेव्हा आदित्य म्हणतो की ज्या दिवशी दादांनी श्वेतावर हात उचलला होता त्याच दिवशी मी ठरवलं होतं की मी इथे राहणार नाही तेव्हा श्वेता तू काही काळजी करू नकोस मी माझा निर्णय बदलावणार नाही असे म्हणत आता आदित्य तेथून निघून जातो तर श्वेतासुद्धा वर निघून जाते तेव्हा सौंदर्या कार्तिकला म्हणते की आता आपल्या हातात काही नाही जे बोलायचं होतं आणि थांबवायसाठी जे काही करायचं होतं ते आपण केलं आता सर्व विठोबाची मर्जी त्यानंतर कार्तिक हा दीपा आणि दीपिकाकडे जायला निघतो तर इकडे दीपा दीपिका डॉक्टरची भेट घेतात आणि दीपा म्हणते की आयशा देशमुख ही तुमची पेशंट आहे ना डॉक्टर डॉक्टर म्हणतात की मी ही जनरली इन्फॉर्मेशन कोणाला देऊ शकत नाही पण ही केस जरा वेगळी आहे आयशा देशमुख खूप वर्षापासून माझीच पेशंट आहे मीच तिच्यावरती ट्रीटमेंट करते डॉक्टर म्हणतात की आयशा देशमुख ज्या वेळेस आला होता ना त्यावेळेस त्यांना खूप मोठा शॉक बसला होता आणि अपघात झाला होता आणि त्यांच्या डोक्यालासुद्धा खूप मार लागला होता त्यातच त्यांची अपघातात बहीणसुद्धा दगावली या सगळ्या गोष्टीचा त्यांना त्यांच्या डोक्यावर ताण पडला पण यापेक्षा अजून एका गोष्टीचा त्यांच्या डोक्यावरती विलक्षण परिणाम झाला तर दीपा म्हणते कोणता तर डॉक्टर म्हणतात कार्तिकला गमावल्याचा तेव्हा दीपाला मोठा धक्का बसतो इकडे कार्तिक हा त्याच्या आवरून घराच्या बाहेर पडू लागतो त्याच वेळेस आयशा तिथे आलेली असते आणि आता आयशा ही कार्तिकच्या घरासमोर येऊन कार्तिकला बघणार एवढ्याच सिक्युरिटी आयशाला हाका मारतो आणि म्हणतो की मॅडम कुठे चाललंय तर आयशा म्हणते की मला कार्तिकला भेटायचं तर सिक्युरिटी म्हणतात की असं जाता येणार नाही आहे तुम्हाला रजिस्टरमध्ये साईन करावी लागेल त्याच वेळेस कार्तिक, कार त्या कार्तिक हा त्याच्या कारमध्ये बसतो तर आयशा म्हणते की मला ओळखतात ते तर सिक्युरिटी म्हणतो तरीही तुम्हाला साईन करावी लागेल तर पाठमोरी आयशा ही सिक्युरिटीबरोबर बोलत असताना कार्तिक त्याच्या कारमधून आयशा शेजारून निघून जातो त्यानंतर आयशा ही कार्तिकच्या घरासमोर येते तेव्हा दरवाजासमोर येताच दरवाजा हा बंद असतो त्यानंतर आयशा ही दरवाज्याची बेल वाजवते आतमध्ये सौंदर्य असते बेल ऐकताच सौंदर्य म्हणते की संकल्प तर संकल्प दरवाजा उघडतो तेव्हा आयशाला बघता संकल्प मोठे डोळे करतो तर आयशा म्हणते की तुम्ही माझ्याकडे असं का बघताय तर संकल्प म्हणतो तुम्ही बघताय म्हणून आणि कुणाला भेटायचं तर आयशा म्हणते कार्तिक इनामदारांना संकल्प म्हणतो की डॉक्टर कार्तिक इथेच राहतात पण ते आता घरी नाहीयेत आयशा म्हणते कुठे गेले तर संकल्प म्हणतो कदाचित ते हॉस्पिटलला गेले असणार सौंदर्यात ते त्यांचे सर्व बोलणे ऐकत असते तर संकल्प म्हणतो की पण तुम्ही इथे आलात मी मॅडमला काय सांगू तर आयशा म्हणते काही सांगायची गरज नाही ऍक्च्युली एक्चु... कार्तिक तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे आणि मी इकडे तेव्हा ते बरं दिसणार नाही ना म्हणत आयशा तेथून निघून जाते तर संकल्प म्हणतो की ताई थांबा आई ना पण आयशा ऐकत नसते तर तेवढ्यात आयशा निघून गेल्यानंतर सौंदर्य म्हणते कोण होतं तर संकल्प म्हणतो की तेच मला काही कळलं नाही इकडे डॉक्टर दीपाला सांगतात की आयशाच्या मनातील कार्तिकच्या कल्पनेला जर बाहेर काढलं आणि खरा कार्तिक जर आयशासमोर आणला तर आयशा या शॉकमधून बाहेर येऊ शकते तेव्हा ती ऐकून दीपाला मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर दीपा ही कार्तिककडे येते आणि आता आयशाला बरे करण्यासाठी दीपा ही कार्तिकला पुन्हा आयशाबरोबर एकत्र येण्यासाठी कार्तिकला सांगते तर कार्तिक म्हणतो की नाही दीपा मी त्या आयशा च्या आता जवळ जाणार नाही तर दीपा म्हणते की तुला मेडिकल लायसन्स मिळवून तुझे करियर पुन्हा सुरुवात करायचे ना तर त्यासाठी आपल्याला हे करावयाच पाहिजे तर आता कार्तिक पुन्हा आयुष्याला प्रेमाने जवळ येऊन बरे करणार आहे आणि त्याचे मेडिकल लायसन्स पुन्हा मिळवणार आहे तर आता दीपा कसा प्लॅन करते आणि आयुष्याला कसे तिच्या जाळ्यात अडकवते हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा